अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। दोस्तों श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय। श्री स्वामी समर्थ आज मैं आपल्याला अष्टमी नवमी कधी आहे अष्टमी कधी आहे सप्तमीचा फुलोरा आपण चढवत असतो तो कधी चढवायचा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आज आहे बुधवार, उद्या आहे गुरुवार, गुरुवार शुक्रवार शनिवार। सप्तमी ही कधी आहे? खूप जण म्हणणार दादा आज 7 दिवस झाले मग सप्तमी आज आहे का? नाही, सप्तमी आज लागलेली आहे पण उद्या सप्तमी संपती आणि अष्टमी लागते। म्हणून जर दिवसा सप्तमी बघितली, दिवसा सूर्यदेवाने जी सप्तमी बघितली आहे ती गुरुवारी आहे, म्हणजे गुरुवारी सप्तमी आहे। ज्यांचा फुलोरा असेल, फुलोरा ज्यांना लावायचा असेल त्यांनी सकाळी 12:30 अगोदर फुलोरा लावू शकता। फुलोरा लावायचा, सप्तमी आहे ती गुरुवारी आहे, 10 तारखेला सप्तमी आहे। सप्तमीचे जेव्हा आहे ते गुरुवारी आहे, परत शुक्रवारी अष्टमी आहे। शुक्रवारी अष्टमी, शुक्रवारी तुम्ही होम हवन करू शकता, कन्यापूजन करू शकता। कोणी जर पहिल्या दिवशी जर उपास केला नसेल किंवा नवरात्रीमध्ये कोणी उपास केला नसले तर त्यांनी उपास ते करू शकता। अष्टमीच्या दिवशी उपास करायचा, तो उपास नवमीला सुटतो। आता ज्यांचे आणि नवमी कधी आहे? नवमी शनिवारी आहे, म्हणजे गुरुवारी सप्तमी आहे, शुक्रवारी अष्टमी आहे आणि शनिवारी नवमी आहे। नवमी दसरा एक आहे हे दाते पंचांगानुसार मी आपल्याला सांगतो। फुलोरा कधी करायचा? तर सप्तमीचा फुलोरा आपण उद्या दुपारी 12:30 अगोदर फुलोरा करून घ्यायचा आहे। अष्टमीला सगळ्यांना उपास असतो, अष्टमीला होम हवन। ज्यांना ज्यांनी नवरात्रीमध्ये कोणतेच उपास केले नसेल त्यांनी अष्टमीचा उपास करायचा आहे। होम हवन करू शकता, कन्यापूजन करू शकता, सगळं करू शकता। आणि नवमीच्या दिवशी आपण नवमीच्या दिवशी जे उपास आहे ते उपास नवमीच्या दिवशी सुटता। नवमीच्या दिवशी कुलाचार होत असतो प्रत्येकाच्या घरच्या। आमचं घरी बालाजी आहे, आमचं दसमी म्हणजे दसऱ्याला कुलाचार असतो, आमचा 1 दिवस पुढे असतो। म्हणजे ज्यांचे बाकीच्यांचे नवमीला उपास सुटता पण आमच्या घरी बालाजी महाराज देवत असल्याने आमचा जो कुलाचार आहे तो दसऱ्याच्या दिवशी होत असतो। मग असं आपण जे आरतीमध्ये म्हणतो ना, नवमीच्या दिवशी नव दिवसाचे पारायण सप्तशती जप हो सद्भक्ते करून, म्हणजे नवमीच्या दिवशी बाकीच्यांचे उपास सुटता पण आमच्या घरी कुलदेवत बालाजी महाराज आहे तर आमचे दसऱ्याच्या दिवशी कुलाचार असतो। पण या वर्षी नवमी आणि दसरा एक आलेला आहे त्यामुळे नवमीच्या दिवशी सगळ्यांनी आपल्या कुलाचाराप्रमाणे कुलाचार करायचा। त्या दिवशी कसा कुलाचार करायचा त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे। म्हणून आता फक्त एवढं लक्षात ठेवा, दाते पंचांगानुसार सप्तमी ही गुरुवारी आहे। फुलोरा कोणाला चढवायचा असेल तर गुरुवारी फुलोरा आपण चढू शकता। अष्टमी ही शुक्रवारी आहे आणि शनिवारी ही नवमी आणि दसरा शनिवारी आहे। आता हे झाल्यानंतर कुलाचार कसा करायचा, देव ताकावरचे देव वरती कसे ठेवायचे, याचा सगळा जो व्हिडिओ आहे तो मी उद्या करणार आहे। त्याची सगळी माहिती आपल्याला सांगेल, कारण की ताकावर आपण जसा देव घेतले तसे वरती ठेवायचेच, पण जशी विधी आहे तो विधी करायचा। आपण जो घर बसून आहे तर धनाचं काय करायचं, आजूबाजूचं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ आहे तो मी उद्या करणार आहे। सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, अष्टमीच्या दिवशी घरी हवन अवश्य करा। हवनपात्र नसेल तर हवनपात्र घ्या। प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं बघा, 10,000 15,000 20,000 पण हवनपात्र घरामध्ये नसतं। घरामध्ये हवनपात्र घ्या प्रत्येकाने आणि हवनपात्राचा उपयोग करून हवन अवश्य करावं। म्हणून सगळ्यांनी लक्ष ठेवा, हे जे तिथीचं जे आहे हे कसं होतं, हे सप्तमीची जी तिथी आहे ती आज लागती, म्हणजे आज बुधवार आहे, सप्तमी लागती आणि ती उद्या दुपारी संपती, पण दुपारी संपल्यानंतर ती सप्तमीच असते। सूर्याने जे बघितले त्यामुळं गुरुवारी सप्तमी आहे, शुक्रवारी अष्टमी आहे आणि शनिवारी नवमी आहे। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ।